सत्तेची गदा आणि शरद पवार यांचे नाव नसेल तर अजित पवार कोण सामनातून अजित पवारावरती टीका संजय राऊत यांनी केला गौप्यस्फोट नेमका विषय काय समजून घेऊ गेल्या काही दिवसामध्ये राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर आत्ता शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गाठीभेटी वाढल्या आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाले अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर अजित पवार शरद पवारांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे विरोधी पक्षांनी त्यांच्या भेटीबाबत नाराजीसुद्धा व्यक्त केलेली आहे अजित पवार यांच्या भाजपसोबतच्या हातमिळवणीमागे शरद पवार यांचीच खेळी असल्याची शंका अनेक नेत्यांनी उपस्थित केली आहे दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या भेटीमागचं नवं कारण सांगितलंय त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्राच्या रोखोक सूत्रातून शरद पवार अजित पवार यांच्या भेटीमागचं नवं कारण सांगितलं आहे, आहे शरद पवार आणि अजित पवार यांची भेट राजकीय नसेल असं संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे शरद पवार यांनी अनेक संस्था उभारल्या आहेत शिक्षण सहकार कृषी क्षेत्रातील या संस्था आहेत त्या संस्थावर शरद पवार यांनी अजितदादांना दगांना घेतलेलं आहे त्यामुळे आता त्या संस्थांचे पुढे काय करायचं यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली असावी असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे तर शरद पवार यांच्या हयातीतच अजितदादांनी त्यांच्या पक्षावर दावा सांगितला तिथे या संस्थांचे काय असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आहे तर अजित पवार हे आजच्या घडीला राजकारणातील बडे नेते आहेत पण सत्तेची गदा आणि शरद पवार यांचे नाव नसेल तर अजित पवार कोण असा प्रश्न महाराष्ट्राला पडेल असंही रोकटोकमध्ये म्हटलं आहे शरद पवार यांनीच अजितदादांना राजकारणात आणलं आणि त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं पण अजितदादांनी पवारांना त्याच शिखरावरून ढकलण्याचा प्रयत्न केला आहे असंही रोकटोकमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे दरम्यान शरद पवार यांनी विद्याप्रतिष्ठानच्या पासून कृषी शेती आणि सहकाराची मोठी जाळे उभे केली आहे या क्षेत्रामध्ये संस्था उभ्या केल्या आहेत या संस्थामध्ये हजारो शेतकरी कष्टकरी आणि विद्यार्थी आहेत त्यांच्या भविष्याची चिंता पण आहे ते ठरवण्यासाठीच काका पुतणे यांच्यामध्ये चर्चा झाली असावी अशी शक्यता राऊत यांनी वर्तवली आहे शरद पवार अजित पवार भेटीचा विषय मागे पडला आहे आणि तो मागे पडणे हेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे भाजपच्या मदतीने जे शिंद्यांनी केलं तेच अजित पवार करत असतील तर त्यांचे राजकारण वाळूच्या किल्ल्याप्रमाणे ढासळेल कारण राजकारणात बुरुजांना महत्त्व आहे वाळूंच्या किल्ल्यांना नाही असेही रोखोकमध्ये म्हटल्या आलेलं आहे त्यामुळं संजय राऊतांच्या ज्या ही जी काही दावे आहेत की शरद पवार अजित पवार काहीच नाहीत बाबतीमध्ये आपल्याला का काय वाटतं आम्हाला कमेंट आणि निश्चितपणे कळवा चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तशा राजकीय घडामोडी कृषी क्षेत्रातील घडामोडी वेळेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला कृपया लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि हा मुद्दा आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा जय महाराष्ट्र